विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी श्री वानखेड सर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहत आहोत ती माहिती अशी आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस या रोजी घेण्यात येणार आहे आणि त्यासंबंधीची अधिसूचना या आजच्या प्रसारणामध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच प्री अपर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन त्यानंतर आहे शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा त्यासाठी सुद्धा हीच पात्रता परीक्षा असते त्यानंतर आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा त्याचप्रमाणे विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा ही सर्व पाचवीसाठी असते त्यानंतर वर्ग आठवा वर्ग साठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच प्री सेकंडरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या मार्फत ही एक्झाम घेतली जाते मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी एक परिपत्रक काल म्हणजेच दिनांक एक बारा दोन हजार एकवीस रोजी त्यांच्या वेबसाईटवर जारी केली आहे आणि त्यानुसार आपण या ठिकाणी त्याची प्रसिद्धी त्या पत्राला प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करीत आहोत माझ्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो माझे हे इझी मॅथ बाय वारखीटे सर यूट्यूब चॅनल जे आहे ते शैक्षणिक माहिती प्रसारण करण्यासाठीच आहे यामध्ये गणित या विषयाचे विविध व्हिडिओ आपण प्रसारित करीत असतो त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेविषयी जी काय माहिती असेल ती माहिती आपण या ठिकाणी देत असतो तर आजचा विषय आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा त्याचप्रमाणे आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा ही सर्व प्रवेश परीक्षा आहे वर्ग पाचवीसाठी म्हणजे पाच वर्ग पाचवीचे विद्यार्थी या परीक्षेस पात्र आहेत त्यानंतर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इथं आठवीसाठी दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी आयोजित करण्याबाबतची ही अधिसूचना आहे <coughs> यामध्ये शा शासनमान्य शाळामधून दोन हजार एकवीस बावीस या शैक्षणिक वर्षात येता पाचवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च माध्यमिक उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ट होण्यासाठी तसेच येत्या आठवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील सर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेशपत्र परिषदेच्या डब्ल्यू 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 डॉट एम एस सी ई पी यू एन ई डॉट इन व डब्ल्यू 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 डॉट एम एस सी ई पी यू डॉट डबल डबल इन या संकेतस्थळावर दिनांक एक बारा दोन हजार एकवीसपासून पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे उपरोक्त परीक्षा दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल ही अतिशय महत्वाची सूचना आहे मित्रांनो ही जी परीक्षा आहे ही वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेण्यात परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आलेली आहे प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी अशी माहिती आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दिलेली आहे तर बघूया या माहितीसंबंधीची विस्तृत जानकारी तपशीलासह सुरुवातीला आपण पाहणार आहोत परीक्षेचे वेळापत्रक त्यानंतर उच्च प्राथमिक परीक्षेचे वेळापत्रक त्यानंतर माध्यमिक परीक्षेचे वेळापत्रक त्यानंतर बघणार आहोत ऑनलाईन प्रवेशपत्र भरण्यासंबंधीचे वेळापत्रक त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप त्यानंतर त्याची पात्रता विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेस प्रविष्ट होण्याबाबतचे पात्रता निकष कोणते आहेत परीक्षेचे माध्यम काय असते वयोम वयोमर्यादा किती आहे प्रवेश शुल्क किती आहे शुल्क भरण्याची पद्धत काय आहे त्याचप्रमाणे परीक्षा परिषद शाळा सांकेतांक त्याचप्रमाणे विद्यार्थी ग्रामीण भागातला आहे की शहरी त्यासंबंधीची माहिती त्यानंतर अभ्यासक्रमाविषयीची माहिती सी बी एस सीचा अभ्यासक्रम आहे की आय सी एस सीचा अभ्यासक्रम आहे की बोर्डाचा आहे त्यानंतर बार्टी शिष्यवृत्ती परीक्षेसंबंधीची माहिती ऑनलाईन आवे आवेदनपत्र भरण्यासाठीच्या सर्वसाधारण सूचना कोणत्या आहेत त्यानंतर परीक्षा आयोजनाबाबत सर्वसाधारण माहिती कोणती आहे ऑनलाईन प्रवे आवेदनपत्र भरताना आवश्यक बाबी कोणत्या आहेत कागदपत्र कोणती डाउनलोड करावे लागतात त्यानंतर विद्यार्थ्याचे आधार कार्ड व बँक संबंधीची माहिती या सर्व गोष्टीची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत मित्रांनो तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत परीक्षेचे वेळापत्रकासंबंधीची माहिती तर यामध्ये सुरुवातीला आपण वर्ग पाचवीसाठी पाहूया पाचवीसाठी जे विद्यार्थी पाचवीला प्रवेशित आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन आदिवासी विद्यानिकेतन तसेच शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षेसाठी सर्व एकच पात्रता परीक्षा आहे आणि ती म्हणजे वीस फेब्रुवारी दोन हजार दोन हजार बावीसची आणि यासंबंधी विषय आहेत मित्रांनो प्रथम भाषा गणित या विषयाम विषयासाठीचा एक पेपर असतो शंभर गणितला असतात गुण आणि भाषेसाठी म्हणजे मराठीसाठी पन्नास गुण असतात असा साथ एकूण दीडशे मार्काचा एक पेपर असतो त्यानंतर दुसरा पेपर असतो तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी तोसुद्धा दीडशे मार्काचा पेपर असतो हे दोन्ही पेपर एकाच दिवशी आहेत आयोजित करण्यात आलेले आहेत वेळ आहे पहिल्या पेपरची वेळ आहे अकरा ते साडेबारा आणि दुसऱ्या पेपरची आहे दीड ते तीन त्यानंतर दुसरी परीक्षा म्हणजे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग आठवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठीची आहे आणि ती सुद्धा रविवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी आहे यामध्ये सुद्धा दोन पेपर असतात पेपर एक आणि पेपर दोन पेपर एकमध्ये प्रथम भाषा आणि गणित या विषयांचा समावेश असतो तर पेपर दोनमध्ये तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता चाचणी या दोन विषयांचा समावेश असतो दोन्ही पेपर दीडशे दुसऱ्या गुणाचे असतात आणि यांच्या वेळासुद्धा सारख्याच आहेत म्हणजेच अकरा ते साडेबारा ही पहिल्या पेपरची वेळ आहे तर दीड ते तीन ही दुसऱ्या पेपरची वेळ आहे त्यानंतर पाहूया ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासंबंधीचे वेळापत्रक <coughs> तपशील तपशिलामध्ये शाळा माहिती प्रपत्र आवेदनपत्र व शुल्क ऑनलाईन भरणे त्यानंतर शुल्क प्रकार रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी कालावधी आहे मित्रांनो एक डिसेंबर दोन हजार एकवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये आपण हे आवेदनपत्र भरू शकतो दिनांक एकतीस बारा दोन हजार एकवीस नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी अतिशय महत्त्वाची सूचना ही आहे कि 31 बारा एक की एकतीस बारा दोन हजार एकवीस नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाहीत ना म्हणजेच लास्ट डेट किती आहे एकतीस बारा दोन हजार एकवीस त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप काय आहे यासंबंधीची माहिती या, या ठिकाणी देण्यात आलेली आहे दोन्ही प्रश्नपत्रिकेमध्ये सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न असतात प्रत्येक पेपरसाठी ए बी सी डी संचालना संच असतात त्यानुसार प्रश्नपत्रिका देण्यात येत असते त्यानंतर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती म्हणजे पाचवी उत्तरासाठी चार पर्यायापैकी एकच पर्याय अचूक निवडला जातो निवडायचा असतो आपल्याला पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच आठवीसाठी प्रत्येक पेपरमध्ये कमाल म्हणजे जास्तीत जास्त वीस टक्के प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांचे चार पर्यायपैकी दोन पर्याय अचूक असतील ते दोन्ही पर्याय नोंदवणे बंधनकारक आहे म्हणजे आठवी आठवीच्या विद्यार्थ्यांना एक काळजी घ्यावी लागेल की त्यामध्ये वीस टक्के प्रश्न असे असतात की ज्यांचे पर्याय दोन आहेत ते दोन्ही पर्याय नोंद नोंदवणे ओ एम आर सीटमध्ये नोंदवणे गरजेचे आहे त्यानंतर आहे शिष्यवृत्ती परीक्षेसाठीची पात्रता विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा म्हणजेच पालकाचे महाराष्ट्रात किमान पंचवीस वर्षे वास्तव्य असावी त्यानंतर विद्यार्थी शासनमान्य शासकीय अनुदानित अनुदानित किंवा कायम अनुदानित किंवा स्वयं अर्थसहाय्यित शाळेत इयत्ता पाचवी किंवा इयत्ता आठवीमध्ये शिकत असावा त्यानंतर विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेस प्रविष्ट होण्याबाबतचे पात्रता निकष असे आहे शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा पुसेगाव जिल्हा सातारा धुळे औरंगाबाद अमरावती व्य केळापूर जिल्हा यवतमाळ या ठिकाणी शासकीय विद्यानिकेतन आहेत आणि सदर परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी खालील अटी आहेत पहिली अट आहे इयता पाचवीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी असावा दुसरी अट आहे शाळा ग्रामीण भागातील असावी विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहेत ती शाळा ग्रामीण भागात असावी त्यानंतर फक्त मुलगा असावा मुलींना या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश नाही फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरताना शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय या पर्यायासमोरील होय हा पर्याय नोंदविणे आवश्यक आहे ज्यांना या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे आणि ज्यांना वरील अटी पूर्ण करता येतील असेच विद्यार्थी होय असं लिहू शकतात त्यानंतर आदिवासी शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा त्याच्यासाठी विद्यार्थी पाचवीमध्ये शिकणारा असावा मुलगा असावा अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी असावा त्यानंतर शासनाने ठरवून दिलेल्या आदिवासी क्षेत्रातील असावा फक्त मराठी किंवा सेमी माध्यमासाठी असावा आणि विशेष म्हणजे फॉर्म भरताना आदिवासी विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय असे विचारल्यास त्या ठिकाणी होय लिहावे त्यानंतर असेच विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विद्यानिकेत प्रवेश परीक्षेसाठी अट आहे त्यानंतर परीक्षेचे माध्यम मित्रांनो परीक्षेचे माध्यम महत्वाचे आहे ते म्हणजे परीक्षा एकूण सात माध्यमांमध्ये घेतली जाईल मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलुगू आणि कन्नड आणि उपरोक्त सात माध्यमांशिवाय सेमी माध्यमाचे पुढील सहा पर्याय उपलब्ध आहेत मराठी सेमी म्हणजेच से इंग्रजी उर्दू इंग्रजी हिंदी इंग्रजी गुजराती इंग्रजी तेलुगू इंग्रजी आणि कन्नड इंग्रजी असे हे पर्याय आहेत तुम्ही जर सेमी माध्यमासाठी निवड केलेली असेल तर तुम्हाला मराठीचाही पेपर मिळेल आणि इंग्रजीचा म्हणजे दोन्ही माध्यमातून पेपर दिले जाईल त्यानंतर पूर्व प्राथमिक म्हणजेच पाचवी आणि पूर्व माध्यमिक म्हणजेच आठवीसाठी ऑनलाईन आवेदनपत्रात सेमी इंग्रजी हा पर्याय नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर एकमधील गणित या विषयाची व पेपर दोनमधील बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची मूळ प्रश्नपत्रिका मूळ माध्यम व इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमातून देण्यात येईल त्यामुळे आवेदनपत्र पत्रामध्ये परीक्षेचं माध्यम निवडताना दक्षता घ्यावी त्यानंतर आहे वयोमर्यादा वयोमर्यादा या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय एक जून दोन हजार एकवीस रोजी खाली दर्शवलेलं तर त्यामध्ये ते तक्त्यातील वयापेक्षा जास्त नसावी पाचवीसाठी आहे अकरा वर्ष आणि दिव्यांगासाठी पंधरा वर्ष आहे त्यानंतर आठवीसाठी चौदा वर्ष आणि दिव्यांगासाठी अशी आहे आणि सर्व संवर्गासाठी आहे आणि साठी चौदा वर्षे आवेदन पत्रात विद्यार्थ्यांची जन्मतारीख चुकीची नोंद दिली आणि विद्यार्थी गुणवत्ता धारक असूनही केवळ सदर चुकीमुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहू शकतो याची काळजी घ्यावी त्यामुळे मुख्याध्यापकांनी स्वतःच्या शाळेच्या जनरल रजिस्टर म्हणजेच दाखल खारीज रजिस्टरवरून खात्री करून जन्मतारीख अचूक नोंदविणे आवश्यक आहे हे अशा सर्वसाधारण सूचना यामध्ये दिलेल्या आहेत मित्रांनो त्यानंतर प्रवेश परीक्षा शुल्क आहे ती आहे पन्नास रुपये बिगर मागास आणि मागास दिव्यांगासाठी पन्नासच आहे त्याचप्रमाणे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती आठवीसाठी पन्नास रुपये प्रवेश शुल्क आणि परीक्षा शुल्क पंच्याहत्तर आहे म्हणजे असे एकूण एकूण शुल्क आहे दोनशे रुपये बिगर मागास आणि मागास किंवा दिव्यांगासाठी आहे एकशे पंचवीस रुपये त्यानंतर सर्व शाळांना शाळा संलग्नता शुल्क आहे दोनशे रुपये प्रतिवर्ष दरवर्षी भरावी लागते चौथी सूचना आहे एन टी एस एन एम एम एस परीक्षेकरता प्रविष परीक्षा परिषद शाळा संलग्नता शुल्क भरले असले तरीही शिष्यवृत्ती परीक्षेकरिता स्वतंत्रपणे शाळा संलग्नता शुल्क रुपये दोनशे भरणे अनिवार्य आहे ह्या अशा सर्वसामान्य अटी आहेत तर शुल्क भरण्याची पद्धत उपयुक्त शुल्कानुसार शाळांनी सर्व विद्यार्थ्यांचे होणारे एकूण शुल्क ऑनलाईन पेमेंट या पर्यायाची निवड करून येता निहाय ये इयत्ता पाचवी आठवी स्वतंत्रपणे शक्यतो एकाच वेळी भरावे त्यानंतर ह्या ज्या सूचना आहेत ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा विद्यार्थ्यांच्या शुल्काची रक्कम जिल्हा परिषदेच्या सेस फंड किंवा मनपा निधीतून भरली जाते अशा शाळांना सदर सुविधा केवळ नियमित मुदतीपर्यंतच म्हणजेच एकतीस बारा दोन हजार एकवीस पर्यंतच उपलब्ध आहे तर अशी ही सूचना आहे मित्रांनो परीक्षा परिषद शाळा सांकेतांक परीक्षा परिषद शाळा सांकेतांक नोंदवण्याची आवश्यकता नाही कारण शिर्ष्य शिष्यवृत्ती परीक्षेचे सर्व कामकाज युडीएस कोडनुसार देण्यात येत आहे शाळेच्या युडीएस कोड जो आहे तो प्रत्येकाचा वेगळा असतोच त्यानंतर ग्रामीण शहरी हे निकष आहेत त्यानंतर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास सुरुवात होणार असल्याने एक पासून म्हणजेच कालपासून एक बारा दोन हजार एकवीस पासून शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो तीस अकरा दोन हजार एकवीस या दिनांकास किंवा पूर्वी थी थी बस, करम, एसी एसी, जी स्थिती असेल ती ग्रामीण शहरी अशी ग्राह्य धरण्यात येईल सिलेबस अभ्यासक्रम सीबीएसई आणि आय सी एसई शाळेतील विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होऊ शकतात त्याचप्रमाणे बोर्डाची तर आहेच आहे त्यानंतर बार्टी शिष्यवृत्ती परीक्षेची माहिती शिष्यवृत्ती परीक्षेसंबंधीची माहिती आहे त्यानंतर सर्वसाधारण सूचना आहेत बार्टी संबंधीची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती म्हणजेच पार्टी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार चौदापासून पासून देण्यात येते त्यानुसार पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील कट ऑफ लिस्टच्या खालील पात्र विद्यार्थ्यांपैकी शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांना अनुसूचित जाती या समर्गातील विद्यार्थ्यांची यादी पुढील आवश्यक का, कारवाईसाठी पुणे बार्टे पुणे यांच्याकडे पाठविण्यात येते आवेदनपत्र ऑनलाईन पद, पद्ध पद्धतीने भरण्यासाठीच्या सर्वसाधारण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत जे आपण आता त्याची माहिती घेतलेली आहे तर मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यातील अकरा जिल्ह्यातील पालकाचे उत्पन्न वीस हजारापेक्षा कमी असल्यास तसे प्रमाणपत्र घेणे अव अनिवार्य आहे ह्या ज्या सूचना आहेत हे काळजीपूर्वक बघा <coughs> <coughs> फॉर्म भरण्यापूर्वी सर्व वाचून घ्या मित्रांनो फोटो विद्यार्थ्यांचा त्याच्यावर स्वाक्षरी असणे आवश्यक आहे आधार कार्ड क्रमांक आणि बँक खाते क्रमांक हे सुद्धा अनिवार्य आहे तर अशा ह्या सर्वसाधारण सूचना आहेत या सर्व सूचना फॉर्म भरण्यापूर्वी ऑनलाईन आवेदनपत्र आहे ते भरण्यापूर्वी वाचून घ्याव्यात अशी विनंती करण्यात आलेली आहे पूर्व पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार बावीसच्या कामकाजाबाबतची माहिती वरीलप्रमाणे असून त्यात होणारे बदल वेळोवेळी कळवल्या जातील ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर सुद्धा देण्यात आलेल्या आहेत तर त्याचे संकेतस्थळ आहेत डब्ल्यू 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 डॉट एम एस सी ई पी यू एन ई डॉट इन आणि डब्ल्यू 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 डॉट एम एस सी ई पी यू डबल पी डबल एस डॉट इन अशी माहिती आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे आयुक्त यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशी की आवेदनपत्र भरण्याची जी तारीख आहे ती एक बारा दोन हजार एकवीसपासून ते एकतीस बारा दोन हजार एकवीसपर्यंत आहे तरी जास्तीत जास्त मित्रांनी आपल्या नजीकच्या विद्यार्थ्यांना अवगत करून त्याचे फॉर्म भरण्यास सहाय्य करावे तसेच पालकांनासुद्धा या गोष्टीची माहिती द्यावी त्याकरता हा व्हिडिओ या ठिकाणी प्रसारित करण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आणि भेटूया पुढच्या एका नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद